समाजसुधारक महापुरुषांच्या अवमानकारक पोस्ट सोशल मीडियावरून करणाऱ्यांना अटक करून शिक्षा करावी. देशातील समाजसुधारक महापुरुषांच्या अवमानकारक पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्यांना तात्काळ अटक करून शिक्षा करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिरपूर शाखेतर्फे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात व शिरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शुभम निकम पाटील नामक तरुणानं काही दिवसापूर्वी फेसबुक सारख्या सोशल मीडियावर महाराष्ट्र आद्य समाजसुधारक व माळी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान होईल अशी पोस्ट व्हायरल करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या या कृत्यात शिरपूर शहर व तालुका समता परिषदेकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे व शुभम निकम पाटील या उद्धट व सामाजिक भान नसलेल्या तरुणाविरुद्ध सायबर क्राईमनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व नायक तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र माळी पिंटू माळी, जिल्हा कार्याध्यक्ष आर के माळी, तालुका अध्यक्ष नगरसेवक पप्पू माळी, नगरसेवक गणेश सावळे, महेंद्र एसी, नाना माळी, बबलू माळी, संदीप माळी, गौरव सोनवणे, नितीन माळी, पप्पू माळी, विनोद माळी, जय भीमराव माळी, रामेश्वर माळी, संदीप माळी, किशोर माळी, योगेश बागुल, महेश वाघ, सनी वंजारी, मनोज माळी, चेतन माळी, मनीष माळी, अमोल मिस्त्री, सतीश भोई, मनीष माळी, स्वप्नील पाटील, उमेश पाटील, समता परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा खान्देश, न्यूज ब्युरो, शिरपूर. आज आम्ही शिरपूर पोलीस स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद व इतर सर्व समाज बांधव आणि ओबीसी समाजाच्या लोकांनी आज पी आय साहेबांकडे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. कोणीतरी एक शिवम निकम पाटील राहणार चिखली जिल्हा बुलढाणा इथला एक कोणीतरी तरुण किंवा व्यक्ती आहे की ज्याने आमचे दैवत आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल फारच चुकीचे उद्गार काढून ते व्हॉट्सॲपवर त्या ठिकाणी प्रसारित केलेले आहेत. मला असं वाटतं की याचा जन्मसुद्धा महात्मा फुलेंचे जे कार्य आहे ते पाहण्यासाठी याचा जन्मसुद्धा त्यावेळेस झाला नसेल. परंतु काहीतरी डोक्यात येतं आणि काहीतरी आपण म्हणतो अशा पद्धतीनं या व्यक्तीनं शुभमने फार चुकीच्या भावना आणि चुकीच्या गोष्टी या ठिकाणी लिहिल्या ज्यामुळे लोकांमध्ये वेगळ्या भावना भडकतील किंवा लोकांमध्ये उद्रेक तयार होईल अशा पद्धतीचे लिखाण त्याने त्या ठिकाणी केलेले. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ज्यांनी शोधून काढली ते आदरणीय फुले किंवा महात्मा गांधीचे विचार आणि फुलेंचे विचार सारखेच होते परंतु त्यांनी त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये गोतलंय. म्हणजे हा मनुष्य वेडपट म्हटला तरी चालेल किंवा वेड्यांच्या याच्यामध्ये याला पाठवायला पाहिजे हा एक चांगला जे महात्मा होऊन गेले अशा लोकांबद्दल लिहितो आणि समाजामध्ये भावना भडकवतो. तर आम्ही या ठिकाणी पी आय साहेबांना निवेदन दिलंय शिरपूर पोलीस स्टेशनला, त्यांनी आमच्या भावना या जिल्ह्यापर्यंत जिल्ह्याहून ते आपल्या राज्याच्या गृहमंत्रालयापर्यंत पोचायला पाहिजे अशा व्यक्तीला कुठेतरी काहीतरी सजा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं आमच्या स्वतःचं आणि आमच्या या गावाच्या आमच्या या ओबीसी बांधवांचं आणि माळी समाजाच्या बांधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे. ते आदरणीय आपले पी आय साहेब पोचवतील अशी आशा बाळगतो आणि शासन अशा अशुभ माणसाला जो समाजामध्ये तेढ तयार करतो त्याला कुठेतरी काहीतरी शिक्षा करतील अशी पण आम्ही अपेक्षा.